आपल्या सोबत मान्यवर पाहुणे आहेत आणि आपण या निकालाचा कल जो हाती लागलेला आहे सत्तर जागा सत्तर मतदारसंघ दिल्ली विधानसभेमध्ये आहेत त्या सर्व सत्तर जागांचे कल आपल्या हाती आलेले आहेत दुपारचा एक वाजतो आहे आतापर्यंत काही जागांचे निकाल लागलेले आहेत ला काही ठिकाणी मतमोजणी सुरू आहे आघाडीचे कल येत आहेत दोन्ही मिळून एकत्रितपणे जर का विचार केला तर अठ्ठावन्न ठिकाणी आपचे उमेदवार आघाडीवर आहेत किंवा विजयी होताना दिसत आहेत तर तेरा ठिकाणी हे भाजपचे उमेदवार विजयी होताना किंवा आघाडीवरती दिसत आहे सत्तावन्न तर तेरा असा हा फरक आहे आणि काँग्रेस याही निवडणुकीत खातं उघडू शकत नाही आहे हे स्पष्ट झालेलं आहे अलका लांबा ज्या काँग्रेसचे उमेदवार आहेत त्यांचा पराभव होताना दिसतो आहे त्यामुळं काँग्रेसला इथं खरंच एखाद दुसरं यश मिळेल असं जे वाटत होतं तेही हिरावून घेतलं जातंय असंच दिसतंय मी थेट जातो आहे नागपूरला आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार नागपूर हितवादचे सिटी एडिटर राहुल पांडे आहेत राहुल पांडे जसं मी हेडलाईन्सपूर्वी म्हणालो होतो की केवळ निवडणूक काळात काय परिश्रम घेतले यावरच यशापयश या अवलंबून नसतं तर एकूणच त्या पक्षानं त्या निवडणुकीसाठी म्हणूनच काय वेगळी तयारी केलेली आहे पाच वर्ष प्रत्येक निवडणूक ही जर का वेगळी निवडणूक असेल प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचे मुद्दे वेगळे असतील प्रत्येक निवडणुकीची रणनीती ही वेगळी असेल तर दिल्लीच्या निवडणुकीमध्ये या विधानसभेच्या भाजप कुठं कमी पडलं मनोज तिवारी हा सुद्धा एक फॅक्टर आहे असं अनेकांना वाटतंय आहे कारण रिंकिया के पापा असं म्हणून मनोज तिवारींच्या विरोधात प्रचार झाला काही ठिकाणी मनोज तिवारींचे जे इंटरव्ह्यूज आले तिथे मनोज तिवारी यांचं होमवर्क कमी दिसतं आहे किंवा त्यांचं एकूणच व्यवहारित ज्ञान कमी दिसतं आहे अशा प्रकारचं एक व्यक्तिमत्व हे मनोज तिवारींचं पुढे आलं तो सुद्धा एक मोठा सेटबॅक भाजपला मिळाला असावा एकतर अरविंद केजरीवाल यांच्या तुलनेत दिल्लीत राज्यस्तरावरचा कोणताच नेता भाजप नव्हता किंबहुना नेता नेत्यांना प्रोजेक्ट करावं की करू नये याविषयी मला वाटतं भाजप नेतृत्वामध्ये दुमत होतं मीनाक्षी लेखीपासून तर किरण बेदींपर्यंत अनेक नावांची चर्चा झाली हर्षवर्धन यांना प्रोजेक्ट करावं का सुद्धा चर्चा झाली मनोज तिवारींचा अर्थातच होतं विजय गोयल हे नेहमीप्रमाणे चर्चेतलं नाव होतं पण लक्षात घ्या एक मला सहज मध्य प्रदेश राजस्थान किंवा छत्तीसगडमध्ये भाजप फारल्यानंतर त्या तिन्ही पक्षा ते तिन्ही राज्यांमध्ये लोकसभेत भाजपनी फार चांगलं यश मिळवलं हो त्या तुलनेत ज्या राज्यांमध्ये लोकसभेत फार चांगलं यश मिळालं होतं त्यांना तुलनेत नंतरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये फारसं तेवढं यश मिळालं नाही मला असं वाटतं कदाचित भाजपची रा दिल्ली स्तरावरची संघटना ही जवळजवळ या भ्रमात राहिली असायची शक्यता वाटते आजचा निकाल पाहून आणि म्हणजे आठ तारखेच्या मतदानाच्या पूर्वीसुद्धा जे साधारण वातावरण होतं की सातही ठिकाणी आपले खासदार आहेत महानगरपालिकांमध्ये भाजपला निर्विवाद यश मिळालेलं आहे दोन तीन निवडणुकांमध्ये सातत्यानं त्यामुळे यावेळेला आणि मोदी शहा स्वतः प्रचाराची धुरा सांभाळणार असल्यामुळे आपला विजय हा जवळजवळ गृहीत धला म्हणजे ओवर कॉन्फिडन्समध्ये दोनशे खासदार बारा दहा बारा मुख्यमंत्री सर्व मंत्री, मंत्री जवळजवळ प्रचार करतात आहे तेव्हा वाटतं ते भाजपच्या स्थानिक पक्ष संघटनेमध्ये कुठेतरी ओव्हर कॉन्फिडन्स असावा किंवा अरविंद केजरीवालांना कुठेतरी अंडरमाईन करण्यात आलं असावं की अरविंद केजरीवाल म्हणतात तेवढे ते, ते पॉप्युलर नाही आहे आणि लक्षात घ्या के अरविंद केजरीवालांचा यू एस पी जो आहे ना त्या पक्षाचं नावच जे आहे आम आदमी पार्टी आणि दिल्ली हे मुळात शहरच व्ही आय पी लोकांचं आहे पण ते व्ही आय पी किती तर साधारण प्रत्येक पाच माणसापैकी एक व्ही आय पी आहे तर चार लोक हे आम आदमी आहे त्यामुळे त्या नावामध्येच एक इतकं मोठं अपील आहे आम आदमी आणि त्यांना कोणताच आयडिओलॉजिकल बॅगेज नाही आहे आम आदमी पार्टीला त्याच्यामुळे त्यांना माता की जय हे सहज म्हणता येतं किंवा हनुमानाच्या मंदिरात त्यांनी साधारण दिल्लीकर किंवा उत्तर भारतामधले मंगळवारी आपल्या इथे आपण महाराष्ट्रात शनिवारी जातो हनुमानाच्या मंदिरामध्ये पण त्यामुळे तिथे हनुमानाच्या मंदिरात जाणं किंवा आईवडिलांच्या याला एक मध्यमवर्गीय कनिष्ठ मध्यमवर्गीय घरांमध्ये साधारण जे वातावरण असतं त्यामुळे आम आदमी पार्टीला आयडिओलॉजिकल बॅगेज राईट लेफ्ट दोन्हीकडचं नव्हतं आपण मग वारंवार शाहीनबागचा मगाशी उल्लेख केला पण त्यांना त्यावर भूमिका न घेणं हे फार सोपी होतं त्यांचे काही नेते प्रत्यक्ष अप्रत्यक्ष गेले पण अरविंद केजरीवालांनी काय म्हटलं की बघ दिल्लीची कायदा सुव्यवस्था कोणाच्या हातात आहे अमित शहाच्या हातात आहे इतना बडा आदमी इतना छोटासा रस्ता साफ नाही करा सकता तर हे मला वाटतं कुठेतरी जे लोकांना सातत्याने वाटत होतं की केंद्रात एवढी मोठी सत्ता आहे सर्व पोलीस यंत्रणा केंद्र सरकारच्या हातात आहे तर हे का करत नाही ऍक्शन का घेत नाहीये त्यामुळे कुठेतरी ज्या गोष्टीचा भाजपला कदाचित फायदा होऊ शकला असता मला वाटतं ते फार सफाईदारपणे कॉन्ट्रोवर्सी मध्ये न फसता अरविंद केजरीवालांनी तो डाव भाजपवर उलटवला पण एवढं सगळं करत असताना मला वाटतं भाजपची कुठेतरी स्ट्रॅटेजी खूप मोठी चूक झाली आहे कारण राज्य पातळीवर नेतृत्वाचं प्रोजेक्शन आम आदमी पार्टीकडून होत दोन हजार तेरा नंतर दोन हजार पंधरा आणि आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार आम आदमी पार्टीचे कोण असतील हे स्पष्ट होतं अरविंद केजरीवाल हे सिटिंग चीफ मिनिस्टर पुन्हा एकदा आपल्या केलेल्या कामावर मतदान मागत असताना भाजपतर्फे त्यांच्या विरुद्ध निर्णायक चेहरा कोणता नेतृत्वाचा चेहरा कोणता हे कुठेच प्रोजेक्ट झालेलं नव्हतं मला वाटतं तक... जर मोदी शहांनी प्रचार केला नसता तर दोन हजार पंधराच्या सारखीच भाजपची दारुण अवस्था झाली असती कदाचित का काँग्रेस आणि भाजपमध्ये कॉम्पिटिशन राहिली असती की एक जागा कोणाला आणि दोन जागा कोणाला मला वाटतं बारा तेराही जागा ज्या मिळाल्या आहेत त्या कुठेतरी केंद्रीय नेतृत्वाने काही प्रयत्न केले त्यालाच ते दिसतात आहे आणि एकंदरीतच उत्तर भारतामध्ये भाजपच्या अनेक खासदारांनी आणि ने नेत्यांनी जे पक्ष संघटनेला जेरीला आणलेला आहे फूट इन द माउथ डिसीज नको तेव्हा बडबोलेपणा नको तेव्हा नको ते, ते, ते वक्तव्य करून पक्षाचे मतं कमी करणे पक्षाच्या समर्थकांमध्येच नाराजी पसरवणे नको त्या मध्ये पक्षाला फसवून टाकणे आणि त्यामुळे केंद्र सरकारच्या केलेल्या कामाचा सुद्धा राज्य पातळीवरच्या संघटनेला फायदा उचलता आलेला नाही ते मला वाटतं कुठेतरी आम आदमी पार्टीचा एक व्हॉलंटिअर बेस मगाशी वारंवार चर्चा झाली की जो उत्साह पहिल्या दोन तीन वर्षांमध्ये होता तो स्वाभाविक असतो सत्तेवर एक प्रदीर्घ का कालावधी आल्यानंतर तो तेवढा व्हॉलंटिअर फोर्स राहत नाही पण तरी आम आदमी पक्षाच्या बाजूनी आपण दिल्लीत असो किंवा महाराष्ट्रातही आपण जे पाहिलेलं हे सर्व लोक साधारण स्वयंस्फूर्तीने त्यांच्याशी आलेले आहेत आणि कुठेतरी इतका मर्यादित राहूनही अमर्यादित पॉवर अस असलेल्या केंद्र सरकारांच्या राहून मोदी सरकारच्या कालावधीमध्ये स्वतःसाठी एक सेपरेट पॉलिटिकल स्पेस त्यांनी जी निर्माण केलेली आहे कुठेही आयडिओलॉजिकल कॉन्ट्रोवर्सीजमध्ये न फसता मला वाटतं तिथंच कुठेतरी भाजपची आम आदमी पार्टीला इशूवर म्हणजे आम्ही यांच्या विरुद्ध आहोत तर तुम्ही कोणाच्या बाजूनी आहे असा जो हाव हो नाही असा जो प्रश्न त्यांनी निर्माण केला होता त्यात मला वाटतं सफाईदारपणे अरविंद केजरीवाल त्याच्यातून आणि आम आदमी पार्टीने त्यात न फसता आम्ही केलेले कामं आम्ही दिलेली निशुल्क वीज वीज किंवा निशुल्क पाणी किंवा वेगवेगळे वेग, वेग, अनुदान किंवा बाकी सर्व देशभर राज्य शासनाच्या शाळांचे पार मातेरे निघत असताना दिल्लीमध्ये आम्ही स्वस्तातल्या शाळा ज्या खऱ्या आम आदमीच्या मुलांसाठी मुलींसाठी आहेत त्यांचं रिवायव्हल किंवा स्वस्तामध्ये हेल्थ केअर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचा मला वाटतंय एक सामान्य माणसाच्या नव्वद टक्के समस्या ज्या पातळीवर असतात आणि उरलेल्या दहा टक्के हा म्हणजे चर्चेला लावण्यापुरता जो विषय असतो त्यात अजिबात न बसता संबंधित मुद्द्यांवर त्यांनी आपला प्रचार ठेवला ऑन द कंट्री आणि 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 भाजप भाजपनी सुद्धा त्या त्यांच्या तिथे जर जाहीरनामा प्रकाशित केला त्यात आम आदमी पार्टीपेक्षा दुप्पट फुकट गोष्टी आम्ही देऊ हेच त्यांनी त्यात आश्वासन दिलं होतं मला वाटतं कुठंतरी तिथेच त्यांनी कन्सिड केलं की जर तुम्ही शंभर देता आम्ही दीडशे देऊ याच्यात प्रचाराचे मुद्दे काही असले तरी लोकांना तेव्हा हे पटलं की साधारण करण्यासारख्या ज्या गोष्टी होत्या त्या आपल्याला अरविंद केजरीवाल यांच्या सरकारनी दिलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे मला वाटते भाजपची स्ट्रॅटेजिक लेवलवर खूप मोठी चूक झालेली आहे की अरविंद केजरीवालांना थोडीस तोड नेतृत्व आणि त्या त्या नेतृत्वाभोवती एक तो डिलिव्हरी देऊ शकेल असं आश्वासक जाहीरनाम्यातल्या वचन म्हणजे ज्याची पूर्ती करता येऊ शकते अशा गोष्टींची कमतरता त्यामुळे मला वाटतं एवढा सारा फौजफटा उरकूनही तसं पाहिलं तर लाज राखली आहे भाजपनी आपली मात्र आम आदमी पार्टीच्या परफॉर्मन्सनी त्यांनी केलेल्या चांगल्या कामावर आणि मला वाटतं जर विकासाच्या कामावर मतं मिळत असतील तर ही साधारण लोकशाहीसाठी फार आश्वासक आणि आनंदाची गोष्ट आहे जर सर्व मुख्यमंत्री सर्व पक्षांमध्ये जर डेव्हलपमेंट ओरिएंटेड पॉलिटिक्स सुरू झालं जसं पुष्कदा आपण पाहिलं आहे की विकासाच्या कामावर मतं देत नाही असं राजकीय नेते खाजगीत सांगतात की काही अर्थ नाही लोकांसाठी चांगले कामं करण्यात शेवटी जातीपातीवर कुठेतरी या सगळ्या मुद्द्यांवर जाऊन निवडणुका लढल्या जातात पण जर विकासाच्या कामावर दिल्लीसारख्या कॉस्मोपॉलिटन जागेमध्ये मतदान झालं आहे असं दिसतं आहे तर हे मला वाटतं देशाच्या लोकशाहीसाठी सुद्धा ही फार चांगली आनंदाची बातमी आहे ठीक आहे हा शिवसेनेच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदी ज्या काँग्रेसच्या प्रवक्त्या होत्या सेलिब्रिटी प्रवक्त्या होत्या ज्या आता शिवसेनेत आहेत त्यांचीसुद्धा या निकालावरती प्रतिक्रिया आले आलेली आहे बघूया प्रियंका चतुर्वेदी काय म्हणतात मैं अरविंद केजरीवाल जी और आम आदमी पार्टी को बधाई देना चाहूँगी कि उन्होंने जो अपना पूरा एजेंडा था जो डेवलपमेंट का एजेंडा था वहाँ के लोगों के लिए एजेंडा सामने रखा था उसमें एजेंडा में कामयाब हुए हैं जीत कर आए हैं और ये खास करके सबसे बड़ा मैसेज भारतीय जनता पार्टी के लिए है कि अगर आप गद्दार एंटी नेशनल देशद्रोही जैसे शब्दों का इस्तेमाल करेंगे गोली मारने का इस्तेमाल करेंगे हिंदू मुसलमान में बंटवारा करेंगे तो यही नतीजे आपको हर राज्य में मिलेंगे तो अगर आप डेवलपमेंट की राजनीति करेंगे दिल्ली की जनता ने दिखा दिया है डेवलपमेंट की बात करेंगे तो वोट मिलेंगे अगर डेवलपमेंट के हित में बात नहीं करेंगे तो आपको नकारा जाएगा ठीक आहे डेव्हलपमेंट के हित में अगर बात करोगे तो वोट मिलेंगे नाही तो नहीं ठीक आहे मग बोलताना धनंजय शिंदे असं म्हणाले होते की गोडसे हे पुण्याचे होते तर बरोबर आहे बारामतीजवळच त्यांचा जन्म झाला होता फक्त त्यांच्या कर्मभूमीविषयी थोडा वाद आहे मी चुकून नाशिक बोललो होतो पण कर्मभूमी नेमकी त्यांची गोडसेंची कोणती होती हा एक संशोधनाचा विषय आहे असं म्हणतात बरं ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बरं बरं मी जातो सुरेश भटेवारा यांच्याकडे ज्येष्ठ पत्रकार आहे सर पुन्हा तोच प्रश्न की आम आदमीनी असं काय केलं आम आदमी पक्षानी की त्यांची सत्ता आली या पलीकडे जाऊन आता ही चर्चा करावी लागते कारण ही निवडणूक ज्या पद्धतीचं मँडेट आम आदमी पक्षाला मिळालेलं आहे केवळ औपचारिकता होती पुन्हा त्यांची सत्ता येणार होती पण मधल्या काळामध्ये मनोज तिवारी यांचं जे वक्तव्य आहे खास करून त्यांनी जे ट्विट केलं होतं की आम्हाला अठ्ठेचाळीस जागा मिळतील भाजपला आणि मग अशावेळी तुम्ही ई व्ही एमला किंवा इलेक्शन कमिशनला दोष देऊ नका असं खोचक ट्विट त्यांनी केलं आणि त्याचवेळी निवडणूक आयोगानं उशिरा आकडेवारी सुधारित आकडेवारी मतदानाची जाहीर केली आणि त्यावरनं मग अरविंद केजरीवाल यांचासुद्धा तोल ढळला आणि त्यांनी इलेक्शन कमिशनवरती उशिरा सुधारित आकडेवारी दिल्याबद्दल टीका केली हा मध्ये एक ड्रामा झाला आणि त्यामुळे एक स्पेक्युलेशन असं वाढलं की आज ई व्ही एमवर शंका घेतली जाईल किंवा ई व्ही एममध्ये काही छेडछाड झाली असेल आणि म्हणून मग निकाल एखाद्या वेळेस फिरेल पण तसं काही झालेलं नाही म्हणजे आत्ता ई व्ही एम सुरळीत काम करतायत व्ही एममध्ये टेम्परिंग किंवा छेडछाड होऊ शकत नाही यावर सुद्धा या, या निकालानं शिक्कामोर्तब झालं असं म्हणायचं एक गोष्ट स्पष्टपणे मी तुम्हाला सांगू शकतो की व्ही एमबद्दल ज्या शंका दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत व्यक्त होत आहेत त्याच्यात अजिबात तथ्य नाही असं माझं स्वतःचं मत नाही लोकसभेमध्ये व्ही एमचा विपुल वापर करायचा जे राज्य काही विशेष म्हणजे नोटबंदीनंतर झालेली निवडणूक उत्तर प्रदेशमध्ये त्याचा वापर करायचा पण विधानसभांच्या निवडणुकांमध्ये त्याचा वापर करायचा नाही म्हणजे लोकसभेत केलेला वापर जो आहे ते नलिफाय होतं किंवा लोकांच्या डोक्यात असा विश्वास बसायला लागतो की ई व्ही एम व्यवस्थित काम करतायत हे आपण देशात गेल्या पाच वर्षापासून पाहतोय याचं कारण असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सात मतदारसंघामध्ये दिल्लीमध्ये फार छप्पन्नपेक्षा किती एकसष्ट टक्के मतं मिळवलेल्या भाजपला इतकी घसरगुंडी एक वर्षाच्या आत कशी काय होते याचं लॉजिक काही डोक्यात बसत नाही आता व्ही एमचा जो मुद्दा आहे देशामध्ये दे प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेग मागणी झाली की बाई जगातल्या सर्व मोठ्या मोठ्या देशांनी ई व्ही एम बाजूला ठेवून पुन्हा मतपत्रिकेवर आलेले आहेत तर त्याच्या बाबतीत भाजप एवढं कचरतं का आणि ई व्ही एमचं एवढं डिफेन्स देण्याचं कारण काय या बाबतीत अजूनही शंका लोकांच्या मनातल्या गेलेल्या नाहीत हा एक महत्त्वाचा भाग आहे आता मनोज तिवारींनी काय ट्विट केलं अठ्ठेचाळीस जागा कशा येणार होत्या वगैरे वगैरे ते पक्षाचे अध्यक्ष आहेत पक्षाबद्दल दावा करणं हे साधारणपणे प्र पक्षाच्या अध्यक्षाचं काम करतं का, कामच असतं त्याप्रमाणे त्यांनी केलं असं आपण समजूया पण प्रश्न असा आहे की बी जे पीला दिल्लीतला पराभव हा जिवारी लागणारा पराभव ठरलेला आहे याच्यात काही शंका नाही याचं कारण केजरीवाल तिसऱ्यांना मुख्यमंत्री झाल्यामुळे आता ते दिल्ली पुरते मर्यादित राहिलेलं नसून ना नॅशनल लेवलवर त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळं असं स्वरूप आलेलं आहे देशामध्ये ज्या नेत्यांचं ऐकलं जातं त्याच्यामध्ये आता केजरीवालांचीही दिल्लीच्या कक्षेच्या बाहेर गणना व्हायला सुरुवात होईल मग विषय चालला होता की कि नागपूरमध्ये किती मतं पडली तुमच्या मुंबईच्या काही महानगरपालिकांमध्ये पण निवडणुकीत उमेदवार उभे केलेले आहेत आपची स्ट्रॅटेजी साधारणपणे अशी होती की ज्या ठिकाणी काँग्रेस आणि बी जे पी यांच्यात फाईट आहे त्या ठिकाणी त्या त्या राज्यांमध्ये आपनी शिरकाव करण्याचा प्रयत्न केला मग ते गोवा असेल पंजाब असेल हरियाणा असेल वगैरे राजस्थानमध्येही काही उभे केले होते पण आता दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने काँग्रेसने आता हा चर्चेचा विषय झाला आहे की छुपा पाठिंबा दिला होता का काही टॅक्टिकल अलायन्स होता का वगैरे वगैरे हे जर दिल्लीच्या लोकसभा निवडणुकीत दो या दोघांनी केलं असतं तरी काही फार यश आलं असतं अशातला भाग दिसत नाही याचं कारण बावीस तेवीस टक्के काँग्रेसला मतं मिळाली होती ती आता आठ टक्क्यावर आलेली आहेत दिल्लीच्या निवडणुकीमध्ये तेव्हा राष्ट्रीय पातळीवर कुठल्या पक्षाला प्रोजेक्ट करायचं राज्य पातळीवर कुठल्या पक्षाला प्रोजेक्ट करायचं हे साधारणपणे मतदारांच्या डोक्यामध्ये गणित पक्क असतं तिथे शाहीन बागेवर टीका करूनही काही होत नाही आणि पाकिस्तानसारख्या देशाचा वारंवार उद्धार दिल्लीच्या गल्लीमध्ये करूनही काही होत नाही हे भाजपच्या यव्हाना पूर्त लक्षात आलं असेल माझा मुद्दा या बाबतीत एकच महत्त्वाचा आहे की संघराज्य पद्धतीने चाललेला हा देश की याच्यामध्ये राज्य आहेत देश वेगवेगळी छोटी मोठी अनेक राज्य आहेत त्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आहे केंद्रात वेगळ्या पक्षाची सत्ता आहे हे पूर्वीही घडत आलेलं आहे काय आज नव्याने नाही पण कधीही संघराज्य व्यवस्थेच्याबद्दल प्रश्नचिन्ह उभं राहिलं नाही पण आता ज्या पद्धतीने बी जे पी आक्रमक पद्धतीने प्रत्येक राज्यामध्ये आपला अजेंडा पुढे रेटण्याचा प्रयत्न करतो आहे त्याच्यामुळे संघराज्य पद्धतीवरच क्वेश्चन मार्क उभं राहण्याचा काळ कालखंड सुरू झाला आहे हा काही भारताच्या राजकारणाच्या दृष्टिकोनातून चांगला नाही आणि जर दिल्लीच्या मतदानाचं विश्लेषण करायचं झालं असेल झालंच तर या संघराज्य व्यवस्था देशामध्ये टिकावी याच्याही बाजूने हा कौल दिला गेलेला मला दिसतो आहे जी एक शुभसूचक घटना आहे दिल्ली ही सुरुवात आहे इतर राज्यांमध्येही त्याची याच पद्धतीचं राजकारण बी जे पीने पुढे चालू ठेवलं तर पुनरावृत्ती घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्षांचं महत्त्व पुन्हा वाढतं आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे सुरेश भटेवारा नक्कीच प्रादेशिक पक्षांचं असं नाही ज्या ठिकाणी आश्वासक नेतृत्व लोकांना दिसतं आहे की हे पर्याय देऊ शकतात हे चांगलं राज्याला नेतृत्व देऊ शकतात किंवा काही राज्यामध्ये चांगलं तुम्ही मग आपचा विषय चाललो होता आणि आपच्या प्रवक्त्यांचं मी अत्यंत शांतपणे ऐकत होतो एक गोष्ट मला कौतुकाची अशी वाटली केजरीवालांची की दिल्लीतल्या शाळा बदलताना म्हणजे त्याच्यामध्ये आतिशी मारलेना यांची मेहनत खूप आहे दिल्लीतल्या शिक्षकांना त्यांनी ऑक्सफर्डला ट्रेनिंगला पाठवलं सरकारी शाळांमधल्या शिक्षकांना ऑक्सफर्डला ट्रेनिंगला पाठवणारं माझ्या माहितीप्रमाणे दिल्ली हे देशातलं पहिलं राज्य असावं आता हे मॉडेल मी इकडे महाराष्ट्रात काही शिवसेनेचे नेते मला काल परवा भेटले इतर पक्षांचेही भेटले ते म्हणाले की तुम्ही दिल्लीत होता आणि तुम्ही दिल्लीतली शाळा पाहिली का जी केजरीवालांनी बदलली आहे आता मनीष सिसोदिया ज्या मतदारसंघामध्ये उभे आहेत पटपटगंज त्या भागामध्येच मी राहायचो मयूरविहार भागामध्ये आणि तिथली शाळा ज्या पद्धतीने बदललेली मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेली आहे तो प्रयोग इतर राज्यांमध्ये का करू नये अशा प्रकारचा प्रश्न उभा राहतो त्यावेळेला जे नवीन वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहे त्याच्यामध्ये भाजपच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे ते असा विचार करतायत की आपल्या भागातल्या निदान शाळा बदलण्याच्या बाबतीत दिल्लीचं मॉडेल आपल्याला काही रिप्लिका त्याची करता येईल का ही एक चांगली शुभसूचक घटना नक्कीच आहे देशाच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या पक्षाकडून उभे राहणारे उमेदवार काही ऐन वेळेवर आलेले असतात काही मेगा भरतीच्या निमित्ताने आलेले असतात ते सगळेच काही बी जे पीच्या राजकारणाचं खूळ डोक्यात ठेवून त्या पक्षातर्फे निवडणूक लढवतात हे खरं नाही आहे त्याच्यामुळे जे चांगलं काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत ते कोणत्याही पक्षाचे असो त्यांनी जर देशामध्ये कुठेही चांगल्या गोष्टी घडत असतील त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तर तेही देशाच्या दृष्टिकोनातून शुभसूचक असेल असं मला स्वतःला वाटतं आणि याच्यामध्ये मगा सांगितल्याप्रमाणे एक शेवटचा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की नेता कोण हे लोक ने नेहमी कोणत्याही निवडणुकीमध्ये कोण नेतृत्व करणार आहे कोणाच्या हातात सत्ता जाणार आहे हे अग्रक्रमारी पाहतात काँग्रेस आणि बी जे पी दोन्ही पक्षांमध्ये दिल्लीत केजरीवालांच्या उंचीचा तोडीचा नेता नव्हता त्याच्यामुळे दोन्ही पक्षांना कमी जास्त प्रमाणात आलेलं अपयश जे आहे ते अधोरेखित या निमित्ताने झालं आहे असं मला वाटतं अगदी बरोबर आहे काँग्रेस फेसलेस होती तर भाजपनं मनोज तिवारी यांना पुढं केलं रिंकिया के पापा म्हणून त्यांची संभावना झाली मी आणखीन वेगळ्या पद्धतीनं बघतो आहे आपल्यासोबत ॲडव्होकेट सुरेश मानेत ॲडव्होकेट सुरेश माने बघा गेल्या दोन वर्षात हा आठवा पराभव असा आहे की जिथे भाजपला सत्तेवर येता येत एत नाही आहे आठवं राज्य आहे अशा वेळी एक समज जो असतो ना की केंद्रात ज्यांची सत्ता त्यांचीच सत्ता आपल्या राज्यात जर का आली तर आपल्या राज्याचा विकास होईल त्यालासुद्धा छेद गेलेला आहे उलट केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्याच्या विरोधी पक्षाची सत्ता जर का आपल्या राज्यात आली तर आपल्या राज्याचाही विकास होईल असा मानणारा मतदार वाढतोय की काय अशी शंका घ्यायला व्हाव हो आहे गेल्या सहा महिन्यापूर्वी वर्षभरोपूर्वी भारतीय जनता पार्टीवाले अभिमानानं सांगायचे की आमची देशातल्या एवढ्या एवढ्या राज्यामध्ये आमची सत्ता आहे पण गेल्या वर्ष दीड वर्ष गेल्या वर्षा सध्या सोळा राज्यात आहे ना आहे ना गेल्या वर्षीड वर्षामध्ये दोन वर्षामध्ये जवळजवळ दो आठ राज्य भारतीय जनता पार्टीच्या हातातून गेले आणि पंधरा सोळा राज्यापुरती भारतीय जनता पार्टी आता राहिलेली आहे त्याच्यामध्ये काही अलायन्स पार्टनर काही राज्यात त्यांच्यासोबत आहेत सर मी तुमच्याकडे येतो आहे बघा हे रमनदी सुरजेवाला पत्रकार परिषद घेत आहे पराभवा पराभवाचं चिंतन मनन आता सर्वच पक्ष आहे ज्यांचा पराभव झालेला आहे त्यात त्यात काँग्रेसला जास्त चिंतन मनन करण्याची गरज आहे कारण याही वेळेस काँग्रेसचं दिल्लीमध्ये खातं उघडेल असं वाटत नाही आहे आणि हा पक्षासाठी खूप दारूण पराभव जरी असला तरी हार मे बी जीत है अशा प्रकारचं वातावरण किंवा प्रतिक्रिया या काँग्रेसमधून येत आहेत त्याचं कारण असं आहे की भाजप इथे सत्तेत आलं नाही आहे आणि भाजपकडं मतं ट्रान्सफर होऊ नये या कामी काँग्रेसनं छुप्या पद्धतीनं का होईना आपला मदत केल्याचा जो आरोप होतो आहे त्यामध्ये तथ्यही दिसतं आहे कारण इतका दारुण पराभव जो काँग्रेसचा झालेला आहे तो करून घेतलेला आहे का की काय ही सुद्धा चर्चा इथून पुढं रंगणार आहे शाहीनबाग असेल किंवा अनेक असे मुद्दे आहेत जिथे काँग्रेसनं आपसाठी काम केलं म्हणजे काँग्रेसनं स्वतःचा ढालीसारखा का वापर आपसाठी करून घेतला असे सुद्धा आरोप होत आहेत एकूणच मॅन ही मतदानापूर्वी काँग्रेसच्या उमेदवारांनी आणि काँग्रेसच्या नेत्यांनी केली होती तीसुद्धा टीका होती पण असं का करू नये असे काही काँग्रेसचे नेते खाजगी सांगतायत की जिथे आपला धोका पोहोचेल आणि आपची सत्ता येते आहे तिथे उलट काँग्रेसनं जर का प्रचाराचा जोर वाढवला असता आणि मतांची विभागणी झाली असती तर मग भाजपला त्याचा फायदा झाला असता था, आणि त्यामुळं काँग्रेसनं शस्त्रमॅन केली असा आरोप होतो आहे आपल्यासोबत राजू वाघमारे आहेत मुंबईतले काँग्रेसचे धडाडीचे प्रवक्ते आहे डॉक्टर राजू आगमारे हा जो आरोप होतो आहे की काँग्रेस लढलीच नाही काँग्रेसनं ना जाणीवपूर्वक टॅक्टिकल अलायन्स आपबरोबर केलं आणि काँग्रेसनं दूरदृष्टी दाखवली पहिल्यांदा राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेस चांगलं वागतं आहे गेल्या काही महिन्यांमध्ये असंही म्हणणाऱ्यांची संख्या वाढते आहे की काँग्रेसला आता कळलं आहे जरी आपण सर्वात मोठा एकशे पस्तीस वर्ष जुना राष्ट्रीय पक्ष असलो तरी काही ठिकाणी तडजोड करावी लागते नमतं घ्यावं लागते वेळेची नजाकच समजावी लागते ती काँग्रेसला आता उमगली आहे नाही आता कसं आहे की पराभवाला एकच शिल्पकार नसतो जास्त असतात त्याच्यामुळे काय आता या प्रकारच्या वाटपाचा घोळ झाला आहे काही हां म्हणजे दिल्लीमध्ये तिकीट वाटपाचा घोळ झाला नाही नाही तिकीट वाटपा राजू सातव होते त्या समितीचे अध्यक्ष म्हणून विचारतो तिकीट वाटपाचा घोळ वगैरे असं काही झालेला नाही राजू सातव साहेबांनी अगदी उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यांच्या कामाची पावती तर गुजरात मध्येच आपण बघितलं कामाची पावती शून्य नाही नाही कामाची पावतीचा प्रश्न असा आहे जी काय आहे की राजकारणामध्ये काही वेळेला तुम्हाला पराभव पचवावे लागतात त्याच्यातला हा पराभव आहे आणि हा पराभव अगदी खुल्या दिलाने आम्ही स्वीकारलेला आहे आम्ही तळागळामध्ये जाऊन पक्ष बांधणीचं काम परत करू आणि दिल्लीमध्ये असं काय नाही की दिल्लीवाल्यांसाठी काँग्रेस नवीन आहे कारण गेली पंधरा वर्ष याच्या अगोदर आता जसे केजरीवालांचं हे पंधरा म्हणजे तिसरी टर्म आहे त्या पद्धतीचं आमचं तीन टर्म काँग्रेसचं सरकार दिल्लीमध्ये होतं त्याच्यामुळे असं काही नाही की बाबा मतदार कम्प्लीट बाजूला गेला आहे किंवा काँग्रेसचा काही प्रश्न आहे नाही काही गोष्टी आमच्या चुकल्या असतील झालेल्या पराभवाचं आम्ही आत्मचिंतन करू आणि तळागळामध्ये जाऊन कोणत्याही परिस्थितीमध्ये काँग्रेसची मानणी आम्ही अगदी मजबूत करू आणि परत एकदा राजकारणात येऊ कारण राजकारणात काँग्रेसने असे पराभव बघितलेले आहेत याच्यापूर्वी आणि पराभव पचवून काँग्रेस परत सत्तेमध्ये पण आलेली आहे त्याच्यामुळे काँग्रेससाठी असा पराभव होणं आणि त्याच्यातून खचून जाणं हे ना काँग्रेस कार्यकर्त्याच्या मनात येतात ही गोष्ट ना काँग्रेस तसा विचार करते त्याच्यामुळे प्रश्न आहे की झालं आहे ते ठीक आहे आपला जे मतदान झालेलं आहे ते त्यांच्या कामामुळे झालेलं आहे आम्ही कुठेतरी कमी पडलो असू जिथे कमी पडलो असू त्या चुका किंवा झालेल्या गोष्टी आम्ही त्याची उजळणी करू त्याच्यातून मोध घेण्याचा प्रयत्न करू आणि पुन्हा एकदा काँग्रेस खुल्या दिला नाही दिल्लीमध्ये आपलं काम करेल आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करेल एक जमेची बाजू झाली जी असं मला वाटतं की या दिल्लीच्या निवडणुकीने या देशाला एक संदेश दिलेला आहे आणि तो संदेश असा आहे की आता जातीचं राजकारण धर्माचं राजकारण आता बस झालं आता तुम्हाला राजकारण करायचंय ते खऱ्या विकासाचं रोटी कपडा आणि मकांचं आणि याच्या नंतरच्या निवडणुका तुम्ही कितीही हिंदुत्वाची पोळी भाजण्याचा प्रयत्न कराल कितीही ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न कराल तरी जनता तुम्हाला तिकडे नेणार नाही जनता तुम्हाला विकासावरच निवडणुका लढवायला भाग पाडेल हा जो नरेटिव्ह या दिल्लीच्या इलेक्शननी या देशाला दिलेला आहे तो एक पॉझिटिव्ह अॅटिट्यूड आहे की पुढच्या सगळ्या निवडणुका आता बिहारच्या निवडणूक आहेत बंगालच्या निवडणुका आहेत आतापासून बी जे पी चालू होणार आहे ऑलरेडी चालू झालेली आहे की बंगाल का हिंदू खत्रेम आहे बिहारमध्ये तीच परिस्थिती आहे मी मगाशी एक मुद्दा मांडला मांडला जी की बागला एवढं महत्त्व देण्यात आलं देशात कारण त्या एरियाचं नाव शाहीन बाग होतं त्या एरियाचं नाव जर रामबाग असतं तर ते आंदोलन चोवीस तासांमध्ये बंद झालं असत ते चालू ठेवण्यात आलं ते पेटवण्यात आलं सगळे बुरखे घालून तिकडे जाण्यात आलं कारण त्या विभागाचं नाव शाहीन भाग होत नाही असं नाही असं नाही असं नाही तिथं जे सीए विरोधी आंदोलक होते त्यामध्ये बहुतेक सेक्युलर मंडळी होती त्यामध्ये फक्त मुस्लिम समुदाय नव्हता त्यामध्ये सर्व धर्म समभाव मानणारी लोक सुद्धा होती या नाव ज्या एरियाचं नाव घेऊन देशभरामध्ये तुम्हाला असं म्हणायचं आहे तिथे बळाचा वापर झाला असता तिथून उठवलं गेलं शाहीन बाग हे जे नाव आहे हे मुस्लिम नाव आहे इकडे रामबाग असतं ना तर ज्या पद्धतीने हे वातावरण तापवण्याचा प्रयत्न करण्यात आला असता तो झाला नसता कारण ते बीजेपीचा नरेटिव्ह आहे बरं ठीक आहे तुमचे नेते पृथ्वीराज चव्हाण बोलतात एकदा ऐकूया पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया सातारची एक कन्या अश्विनी पाटील ही वुहान शहरात राहते तिने तिथून परदेशी जाण्याकरता आपला पासपोर्ट विसा मिळवण्याकरता पाठवला होता तर तो, तो वुहानमध्ये सर्वच काही बंद झाल्यामुळं तिचा पासपोर्ट हा त्या पास विसा ठीक आहे पृथ्वीराज चव्हाण एक महत्त्वाचं आवाहन करतायत अश्विनी अविनाश पाटील नावाची सातारची एक मुलगी आहे जी वुहान चायनामध्ये चीनमध्ये कामाला आहे तिने एक व्हिडिओ ट्विट केलेला आहे काल आणि त्याचंच आवाहन तिचं असं आहे की वुहानमधनं दोन विमानं ही भारत सरकारने पाठवली होती तिथं जे भारतीय अडकलेले आहेत त्यांना त्यांनी घेऊन ते परत गेले आहेत पण एक बॅच अजूनही तिथे आहे त्यामध्ये ती अश्विनी अविनाश पाटील ही सातारची मुलगी तिथे आहे आणि त्या बाबतीतलं ट्विट हे पृथ्वीराज चव्हाणांनी काल केलं ते त्यांनी परराष्ट्र खात्याला त्यानंतर जे परराष्ट्र मंत्री आहेत जयशंकर त्यांना त्यांनी टॅगही केलं आणि आवाहन केलं की अश्विनी पाटीलसह जे इतर भारतीय वुहानमध्ये जिथे करोनाचा उद्रेक झालेला आहे किंवा करोनाग्रस्त वुहान आणि तिथूनच तो विषाणू स्प्रेडअप होतो आहे त्यांना परत भारतात आणावं आणि मीसुद्धा काल रात्री त्यासंबंधी ते रिट्विट केलेलं आहे आणि मी ते रिट्विट करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि भारत सरकारला टॅग केलेला आहे त्यासंबंधी पृथ्वीराज चव्हाण आत्ता बोलत होते ठीक आहे आत्ता शरद पवार यांची प्रतिक्रिया आलेली आहे झी न्यूजवरती झी चोवीस तासवरती पहिल्यांदा शरद पवार बोलतायत बघा आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी शरद पवारांची मुलाखत घेतलेली आहे पुण्यात आज शरद पवार होते काय म्हणतात बघा शरद पवारांची प्रतिक्रिया आलेली आहे मोदी शहानी सत्तेचा गैरवापर केला आहे असा घनाघाती आरोप शरद पवारांनी केलेला आहे दिल्लीमध्ये जो निकाल लागला तोच इथून पुढं इतर राज्यांमध्ये सुद्धा लागेल आता ज्या ज्या राज्यांमध्ये निवडणूक आलेली आहे किंवा निवडणुका लागलेल्या आहेत तिथे मतदारांना हे कळलं आहे की मतदान कसं करायचं आहे समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न फार काळ चालणार नाही आहे सत्तेचा कितीही गैरवापर केला तरी निवडणुकीमध्ये अपेक्षित यश भाजपला मिळणं कठीण आहे असं शरद पवारांचं म्हणणं आहे जी चोवीस तासवरती शरद पवारांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत तुम्ही बघितलेली आहे आज दिवसभरात अजूनही ही मुलाखत तुम्ही बघणार आहात पण तुर्तास आत्ता जी पहिल्यांदा ही मुलाखत आपण बघितली त्यामध्ये शरद पवारांनी मोदी शहा जोडीवरती भाजपवरती आरोप केलेले आहेत मोदी शहांचा करिश्मा हा चालला नाही आहे त्यावरती प्रश्नचिन्ह शरद पवारांनी उपस्थित केलेले आहेत मी पुन्हा राजू आगमारे यांच्याकडे जाणार आहे पण त्याआधी शरद पवारांच्या मुलाखतीपूर्वी आपण सुरेश माने यांच्याशी बोलत होतो ॲडव्होकेट सुरेश माने जसं मी मगाशी म्हणालो होतो की आत्ता जो ट्रेंड दिसतो आहे दोन वर्षातला की आठ ठिकाणी भाजपचा पराभव झालेला आहे आठ राज्यांमध्ये तिथल्या निवडणुकांमध्ये म्हणजे केंद्रात भाजपची सत्ता आहे म्हणून राज्यात भाजपला सत्ता द्या असा विचार मतदार करताना दिसत नाहीत नाहीतर एक पारंपरिक समज असतो की केंद्र राज्याची सत्ता त्यालाच राज्यात सत्ता दिली तर आपल्या राज्यातली कामं अधिक वेगानं होतील राज्य सरकार अधिक चांगलं कारभार करेल अशा प्रकारचा एक समज असतो पण त्याला आता खो मिळताना दिसतो असं का आशिष खरं म्हणजे एकोणीसशे सदुसष्ट नंतर भारतीय राजकारणामध्ये काँग्रेस विरोधाचं राजकारण सुरू झालं होतं आणि ते बरेच वर्ष चाललं आपल्याला अगदी एकोणीसशे ऐंशीपर्यंत त्याचे बरेचसे चढ उतार दिसतात आता जे दे देशामध्ये दे सुरू आहे ते बी जे पी विरोधातलं राजकारण सुरू आहे आणि बी जे पी विरोधातलं राजकारण सुरू असल्यामुळं स्थानीय पातळीवरचे पक्ष किंवा मग राष्ट्रीय पातळीवरचा काँग्रेस किंवा आणखीन दुसरे पक्ष यांची नवीन समीकरणं घडत आहेत त्याचबरोबर काँग्रेस पक्षाला आता कोएलेशनचं चा समीकरण चांगलं अवगत झालेलं आहे जे जे महाराष्ट्रामध्ये असेल किंवा दिल्लीमध्ये असेल किंवा बाकीच्या इतर राज्यातल्या काँग्रेस पक्षाच्या भूमिका याच्यावरून काँग्रेस पक्षसुद्धा आता कोएलेशन पॉलिटिक्सचा चांगल्या तऱ्हेनं फेस करतो हे एक दुसरं त्याचं माध्यम आहे आता जेव्हा आपण म्हणतो की बी जे पीवाले दोन तीन वर्षापूर्वी अभिमानानं सांगायचे की आमची बावीस तेवीस राज्यामध्ये सत्ता आहे तर गेल्या दोन वर्षामध्ये त्यांची जवळजवळ आठ नऊ राज्य जाऊन ते एक तर पंधरा सोळा राज्य त्यांच्या हातामध्ये राहिलेले आहेत आता दिल्ली हे त्यातलं एक राज्य आहेच की ते त्यांच्या हातातून गेलेलं आहे पण याच्यापूर्वी झारखंडच्या निवडणुका बघा दोन महिन्यापूर्वीच झाल्या मला वाटतं दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी नाही आहे आणि झारखंडच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीनं आपली खूप शक्ती प्रणाला लावलेली होती आणि झारखंड जिंकायचाच आणि त्याही झारखंडच्या निवडणुकीमध्ये सी ए मुद्दा असेल एन आर सी मुद्दा असेल एन पी आर मुद्दा असेल बी जे पीचं आक्रमक हिंदुत्ववादी राष्ट्रवादाचं राजकारण असेल हे त्यांनी झारखंडमध्ये देखील आजमावून पाहिलं आणि झारखंडच्या जनतेनं देखील ते झिडकारून लावलं नकार दिला तर झाडखंडच्यानंतर दिल्लीमध्ये आपण पाहिलं एकतर दिल्ली विकासाच्या मुद्द्यावरती आता राजकारण जसं केजरीवाल करत आहेत तसं दोन हजार चौदा ते सतरापर्यंत बी जे पी ती भाषा बोलत होती केलं की नाही तो वादाचा मुद्दा पण निदान विकासाची भाषा तरी सातत्याने बोलत होती इथे आमचे बी जे पीचे प्रवक्ते हाकेजी आहेत आजकाल बी जे पी ही विकासाची भाषा बोलायची सुद्धा विसरून गेलेली आहे आणि भाषा बोलते कोणती तर आक्रमक हिंदुत्ववादी राष्ट्रवादाची भाषा बोलते आणि ते मला वाटतं इवन मॉडरेट हिंदू माणसाला सुद्धा पाकिस्तानची भाषा बोलते पाकिस्तानची भाषा बोलते म्हणजे जो खऱ्या अर्थानं सहिष्णू ज्याला आपण टॉलरंट हिंदू म्हणतो त्या टॉलरंट हिंदू याला देखील ते मान्य होत नाही म्हणजे बी जे पी एवढ्या एक्स्ट्रीम लेवलला जाते अशा वेळेला या आठ राज्याची जी बी जे पीच्या हातातून गेलेत एक अप्रत्यक्षरित्या एक नवीन प्रकारचं नॅरेटिव बिल्डअप करते आणि ते अँटी बी जे पी नॅरेटिव्ह आहे एका बाजूला एक तर मी सुरुवातीलाच म्हणालो की जसं अँटी काँग्रेस नॅरेटिव्ह सदसनंतर निर्माण झालं तसं एकोणीस नंतर जरी लोकसभेच्या निवडणुका बी जे पीने जिंकल्या तरी एक अँटी बी जे पी नेरेटिव्ह देशामध्ये सेट होतं आहे आणि ते सेट होण्याला असे जे छोट्या छोट्या सुद्धा निकाल आहेत ते त्याला मजबूती देत आहेत आता त्याचे पडसाद बघा आगामी बेंगॉल आहे बंगाल आहे आता बंगालनंतर बिहार बिहारनंतर उत्तर प्रदेश मला सांगा ना की या तिन्ही राज्यामध्ये आजही बी जे पी विकासाच्या मुद्द्याला घेऊन राजकारण करताना दिसत नाही उलट एन आर सी काय सी ए काय पाकिस्तानचं काय आतंकवादी काय हे सगळेच मुद्दे घेऊन बी जे पी राजकारण करू पाहते आणि त्यामुळं बी जे पीच्या विरोधात स्थानीय पक्षाची साथ जर योग्य प्रकारे मिळाली त्या त्या राज्याला तर एक पर्याय म्हणून लोक बी जे पीला नाकारतायत आणि स्थानीय पर्यायाला लोक विकत आता बिहारमध्ये भाजप सत्तेत आहे तो नितीश कुमारांबरोबर नितीश कुमारांवरती हे अवलंबून आहे की भाजप बरोबर जायचं की नाही पुन्हा पुन्हा मी म्हटलं ना की काही राज्यामध्ये आता जसं की नितीश कुमार तिथं मेजर फॅक्टर आहे बिहारमध्ये तिथे बी जे पी जरी वाढलेला पक्ष असला तरी तो ज्युनियर पार्टनरच आहे हो सत्तेमध्ये त्यामुळे नितीश कुमार काय भूमिका घेतील त्याच्यावर सर्वायवल राहील आणि त्यामुळं जर हे नेरेटिव्ह फार मजबूत जर बनत गेलं तर नितीश कुमार पुन्हा बी जे पीची साथ देतील असं काय सांगता येत अरे राजू वाघमारे ना तुम्हाला बंगालमध्ये काही चान्स आहे असतील काँग्रेसला ना बिहारमध्ये आहे ना उत्तर प्रदेशमध्ये आहे त्यामुळे काँग्रेसला अजून रिलॅक्स आहे असं तुम्ही जे म्हणताय की चान्स वगैरे आहे की नाही असं काय म्हणण्यात अर्थ नाही ज्या पद्धतीने देशाचं नरेटिव्ह आता बदलत चाललं आहे लोकं बी जे पीपासून दूर जात चालले आहेत राज्याच्या निवडणुकांमध्ये राज्य पातळीवर वेगवेगळ्या प्रकारची समीकरणं होत आहेत पण या समीकरणाचा गाभा आणि या सगळ्या गोष्टीचा गाभा जर कोणाकडे बघत असेल देश तर तो काँग्रेस पक्षाकडे बघतो आहे त्याच्यामुळे काँग्रेस पक्षाला काही रिलॅक्स वगैरेचं काही काम नाही बंगालमध्ये पण आणि बिहारमध्ये पण आम्ही आमच्या निवडणुका ज्या आहेत त्या जे आघाडीचं राजकारण असेल किंवा जे तडजोडीचं राजकारण असेल ते त्या त्या, त्या पद्धतीने करून काँग्रेस पक्षाचं अस्तित्व कसं टिकून राहील आणि ते त्या आहे त्याच्यापेक्षा आम्ही कसं पुढे येऊ या हेतूनेच आम्ही निवडणुका लढणार आहोत त्याच्यामुळे असं काय नाही की आता दिल्लीमध्ये आम्ही काय काँग्रेसला खूप जाणीवपूर्वक या निवडणुका लढवाव्या लागतील सोपं नाही मागच्या वेळेस उत्तर प्रदेशच्या निवडणुकीमध्ये काय झालं आपण बघितलं त्यानंतर लोकसभेला उत्तर प्रदेशमध्ये काय झालं प्रियंका गांधीचं कार्ड तुम्ही चालवण्याचा प्रयत्न केला नाहक पायावरती धोंडा पाडून घेतला ज्योतिरादित्य सिंध यांना नेलं ते लोकसभेला त्यांच्याच गुणामध्ये हरले त्यामुळं आत्ता इथं जशी तुम्ही परिस्थिती स्वीकारली के तडजोड केली तशी तडजोड तुम्ही बिहारमध्ये केली उत्तर प्रदेशमध्ये केली पश्चिम बंगालमध्ये केली तर इतरांना मोठं करा ना काय या जातय त्यात नाही प्रश्न असा आहे की इतरांना मोठं करा किंवा तडजोडी करा याच्यात वादच नाही पण इतरांना तडजोडी करून मोठं करण्यामध्ये किंवा सगळ्या बाबतीत आपण बी जे पीला हे जे आपले ध्येय आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतोय पण ते करत असताना काँग्रेस मृत राष्ट्राची भूमिका घेता येणार नाही काँग्रेस पक्ष ही स्वतःची भूमिका जी आहे स्वतःची आयडिओलॉजी जी आहे त्या स्वतःच्या ज्या जागा जा 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 आहेत त्या आम्ही नाकारणार कसं आज असं जर तुम्ही म्हणाल तर समजा तुमचं नरेटिव्ह पकडू आपण की जे बाकीचे लोक बोलतात की काँग्रेसने दिल्लीचं इलेक्शन सोडलं काहीच केलं नाही आज जरी काही केलं नाही दिल्लीचं इलेक्शन तरी चार टक्के मतदान झालं ना काँग्रेसला असं मला म्हणण्याचं तात्पर्य काय आहे की ज्यावेळी महाराष्ट्रात निवडणुका झाल्या आपण सगळे सगळेजण बाकीचे लोक म्हणत होते की बाबा काँग्रेस इलेक्शन लढलीच नाही काँग्रेस ना, काही न करता असं जरी तुमचं नेरेटिव्ह योग्य पकडलं म्हणजे तुमचं एकदा एक आपण ठरवलं मान्य कर नाही महाराष्ट्रामध्ये हा विषय आता भरकटेल आणि विषयांतर होईल महाराष्ट्राच्या निवडणुकीत सुद्धा काँग्रेसनं पाहिजे तसा जोर लावला नाही विदर्भामध्ये सोनिया गांधीच्या एक जरी सभा झाली असली एक सभा तरी सात ते आठ जागा वाढल्या असत्या विदर्भात सांगतोय जे तुम्ही म्हणताय ते नरेटिव आपण जर खरं पकडलं तरी काँग्रेसच्या चव्वेचाळीस जागा आल्या बोलण्याचं तात्पर्य काय काँग्रेसचं अस्तित्व आहे काँग्रेसची मजबूती आहे फक्त कोणत्या पद्धतीने आणि ज्या पद्धतीने तळागाळात जाऊन पुन्हा आपल्याला जो बांध बांधणी जी करायची आहे त्याच्या दृष्टीने काँग्रेस पक्ष प्रयत्न करतोय त्याच्यामुळे तडजोडी करत असताना स्वतःचा अस्तित्व ठेवूनच आम्ही तडजोड करू स्वतःच अस्तित्व करण्याचा प्रश्न ठीक आहे आपण एक ब्रेक घेणार हा निकाल अनेक अर्थानं महत्वाचा आहे म्हणजे रवी किरण देशमुख आपल्यासोबत आहेत आणि मी जसं सुरुवातीला ओळख करून देताना सांगितलं की रवी किरण देशमुख हे मागचं जे फडणवीस सरकार होत राज्यातलं त्याचे मीडिया ॲडवायझर माध्यम सल्लागारही होते मुख्यमंत्र्यांचे त्या दृष्टीने हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे रवी किरण देशमुख जसं आपण म्हणालो की आपनी विकास कामं करून दाखवली ती लोकांच्या गळी उतरवली स्वतःच ऑडिट केलं आणि तोच अजेंडा घेऊन निवडणुकीला सामोरं झाली मला स्वतःलाही असं वाटतं की जर का आपण चांगलं गव्हर्नन्स दिलं किंवा डेव्हलपमेंट केली असा दावा जेव्हा फडणवीस सरकारने केला राज्यात तोच कृती कार्यक्रम घेऊन जर का प्रचाराला भाजप गेली असती पुढे या नि, विधानसभा निवडणुकीमध्ये तर भाजपच्या जागा वाढू शकल्या असत्या पण झालंय काय दिल्लीवरनं आदेश आला म्हणून म्हणा किंवा काय माहीत नाही भाजपची काय कंपल्शन होतं भाजपचं पण राष्ट्रवादावरती प्रचार नेला आणि आपण पाच वर्ष जे गव्हर्नन्स केलं ज्या डेव्हलपमेंटच्या बाता केल्या तो प्रचार आपण लोकांपर्यंत घेऊन गेलो नाही असं भाजपच्या बाबतीत झालं असं माझ्यासारख्याला वाटतंय तुमचं काय विश्लेषण आहे पक्षीय पातळीवर काय वाटलं याविषयी गणेश हाके पक्षाचे प्रवक्ते आहेत ते सांगतील फक्त <laughs> एक विश्लेषक म्हणून जी माझी मूळ भूमिका आहे पत्रकार म्हणून त्यांनीही सांगू शकतो की विकासाचं राजकारणच पुढच्या काळात तरुण नेईल कारण आपण जर युवा मनाची स्पंदनं बघितली जनतेच्या भावना बघितल्या तर जनता आता डेकोरेटिव्ह स्पीचेस ज्याला आपण म्हणतो त्याला भुलत नाही लोकांना रिझल्ट हवे आहेत कारण लोकांचे प्रश्न भीषण होत आहेत शेतकरी असो युवक असो महिला असोत हे प्रश्न कसे ऐरणीवर येतात हे आपण पाहतो आहे जो कोणी तात्काळ त्याला रिझल्ट देईल आश्वासक वातावरण निर्मिती करेल त्याच्या मागे जनता राहील हे आत्ताचं सध्याचं स्पष्ट चित्र मला दिसतंय आणि मी म्हणतो लोकशाहीच्या जागृतीसाठी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी हेच आवश्यक का आहे काय आमचे प्रश्न आहेत ते सोडवा ना आम्हाला महत्त्वाचं काय ते द्या तुम्ही जे हे करून दाखवू ते करून दाखवू पाच वर्षांनी असं चित्र असेल दहा वर्षांनी मला वाटतं आजच्या घाई गडबडीच्या जगामध्ये लोकांना एवढा विचार करायला अजिबात वेळ नाही पाच वर्षांनी दहा वर्षांनी काही असेल लोक म्हणतात आत्ता रिझल्ट दाखवा मतदान घ्या रिझल्ट दिखाओ वोट लेलो ही 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 जी आहे केजरीवालांनी हे बरोबर ओळखलं म्हणून मागाशी पण मी म्हणालो की त्या व्यक्तीने स्वतःला दिल्लीपुरतं मर्यादित करून घेतलं मला आप वाढवायचं आहे म्हणून ते देशभर फिरत बसले नाहीत ते मुंबईला आले नाहीत मुंबईत आप वाढू शकत नाही का hmm. आपने जर प्रामाणिकपणे काम केलं के तर मुंबईतसुद्धा आप वाढू शकतो चांगलं वातावरण तयार केलं होतं त्यांनी नंतर काय झालं गाडी भरकटली मला माहीत नाही पण ते मुंबईतसुद्धा आले नाहीत एकदा कधीतरी येऊन गेल्याचं मला आठवतं म्हणून त्यांनी ओळखलं की मी दिल्लीत नीट राहिलो तर माझं सरकार पुन्हा येते नाही तर येत नाही हे ये महत्वाचं आहे नाही नाही पुन्हा केजरीवालांच्या बाबतीत असा भाग आहे ना की जो सुरेश भटेवारा आणखी चांगल्या पद्धतीनं सांगू शकतील भटेवारा सर बघा एक आय आर एस ऑफिसर आपली इन्कम टॅक्समधली नोकरी सोडून आर टी आयच्या कामी लागतो आर टी आय कार्यकर्ता बनतो तो कायदा झाल्यानंतर त्याचं श्रेय अनेकांनी घेतलं अनेक जण त्यातून मग पुढे इन्फॉर्मेशन कमिशनरही झाले वेगवेगळ्या राज्यांमध्ये अगदी शैलेश गांधीसुद्धा देशाचे चीफ इन इन्फॉर्मेशन कमिशनर झाले पण <coughs> माफ करा केजरीवालांनी जाणीवपूर्वक राजकारण हे क्षेत्र निवडलं त्यामध्ये स्वतःला आजमावलं एवढंच नाही तर स्वतःचा पक्ष काढला तो बांधला आणि दिल्लीत आता ते तिसऱ्यांदा सत्ता आणतात मला असं वाटतं हे जे कमिटमेंट आहे की सामान्यांमधून उठणं ठीक आहे लोक उठतात पण त्यांनी सुद्धा आय आर एस सारखे नोकरी सोडली आणि नंतर राजकारणात आले नुसते आलेच नाही तर चिकाटीने सातत्य राखत राजकारण केलं आणि आज हे दिवस आले बटे सर असं आहे केजरीवालांचा जो पिंड आहे सुरुवातीपासूनचा तो चळवळीचा पिंड आहे आर टी आयच्या मागणीचं आंदोलन असो किंवा अण्णा आजारेंच्या नेतृत्वाखाली झालेल्या सर्वात मोठ्या आंदोलनाचे पडद्यामागचे मुख्य सूत्रधार या नात्याने जे केजरीवालांनी भूमिका पाडली आ, पार पाडली त्यावेळेला जनलोकपाल आपला लोकपाल कायद्याविषयी त्यांचं आग्रह होता केंद्र सरकार त्यावेळेला एचं होतं आणि यू पी एनी या आंदोलनाला रिस्पॉन्ड करण्याकरता केजरीवाल अण्णा हजारे यांना चर्चेसाठी बोलवलं आणि त्यावेळेला अशी टीका झाली यू पी ए सरकारवरही टीका झाली की तुम्ही पार्लमेंटला बायपास करून हे काय करताय बहुधा त्यावेळेला केजरीवालांच्या हे लक्षात आलं असावं की घटनेच्या चौकटीच्या बाहेर जाऊन आंदोलनं करण्याला काही मर्यादा आहेत लोकशाहीच्या माध्यमातून आपण लोकांमधून निवडून गेलो तर आपल्या म्हणण्याला अधिक प्राधान्य येतं अधिक सकस पद्धतीने आपण आपली बाजू मांडू शकतो आणि आपल्या मनामध्ये जो अजेंडा आहे तो पण वेगळ्या पद्धतीने आपण लोकांपुढे मांडू शकतो या सर्व प्रकरणामध्ये माझ्या जे पाहण्यातले केजरीवाल आहेत त्यांनी त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी के ट्रान्सफॉर्मेशन केले ते बऱ्यापैकी ट्रान्सफॉर्मेशन केले आणि ते म्हणजे जेव्हा राजकीय पक्ष आपची स्थापना झाली तेव्हा अण्णा आजारेपासून सर्वच त्यांच्या विरोधात गेले की हे काय चाललं आहे हे काय आपलं उद्दिष्ट नव्हतं म्हणजे केवळ चळवळ करत राहणं हेच जर उद्दिष्ट असेल तर ते काही या देशामध्ये एका मर्यादेच्या पलीकडे यशस्वी होत नाही आपण महाराष्ट्रात शरद जोशींचं आंदोलन पाहिलं तेही एका मर्यादेपर्यंत फार वरती गेलं होतं पण नंतर खाली आलं आसाममधली चळवळी पाहिल्या आहेत आपण केजरीवालांच्या हे लक्षात आलं की आपण गुड गव्हर्नन्सचा विषय घेऊन जर आपण काही सिद्ध केलं तर दिल्लीसारख्या राज्यामध्ये की जे देशाला मेसेज देणारं राज्य आहे मग शरद पवार बोलत होते की दिल्लीमध्ये सगळा भारत आहे असं एकही राज्य नाही की जिथले रहिवासी तिथे नाहीत दिल्लीच्या लोकमतचा संपादक असताना मी बघितलं की साधारणपणे अडीच ते तीन लाख मराठी लोक दिल्लीत राहतात याच प्रकारे प्रत्येक राज्यातले तिथे लोक वस्ती करून आहेत आणि त्या सगळ्यांच्या आकांक्षा सिद्ध करण्यासाठी केजरीवालांना ज्या प्रकारचं यश दिल्लीने दिलेलं आहे ते नक्कीच अभूतपूर्व आहे आणि देशाच्या राजकारणाचा हा बदलता स्तर हा नक्कीच स्वागतार्ह आहे याचं कारण काँग्रेसला शून्य जागा मिळाल्या का काँग्रेसचं नॅरेटिव्ह चाललं नाही का वगैरे बा विषय बाजूला ठेवून बाबतीत या, या विषयावर असं बोलता येईल की लोकांना प्रिफरेबल लिबरल लोकांना बा बाबा आम्हाला शांतपणे जगू तर द्या आमच्या ज्या बेसिक गरजा आहेत त्यात समजावून घ्या याचा विचार करणारा नेता आता प्रत्येक राज्यामध्ये निवडायला सुरुवात होईल प्रादेशिक पक्षांना तर संधी आहेच पण काँग्रेसला देखील अनेक राज्यांमध्ये रिव्हायवलची संधी आहे असं मला स्वतःला वाटतं देशाच्या एकूण राजकारणाच्या पटलावर काँग्रेसला लोक रिस्पॉन्स देतात दिल्लीच्या वी लोकसभा निवडणुकीतही आपण ते पाहिलं आप आहे की आपपेक्षा काँग्रेसला चांगली मतं मिळाली होती तेव्हा लोक वेगवेगळा विचार करतात की देशाच्या पातळीवर कोण हवं राज्याच्या पातळीवर कोण हवं आता मुंब दिल्लीतल्या महानगरपालिका उदाहरणार्थ भाजपची सगळ्या तिन्ही महानगरपालिकांमध्ये सत्ता आहे पण ते काही डिलिव्हर करू शकले आहेत असं दिसत नाही आत्ताच्या ताज्या निकालावरून कारण ते वॉर्ड लेवलचंच राजकारण तिथे यशस्वी झालेलं आहे भाजपचं आता याच्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला सिद्ध करावं लागेल गुणवत्तेच्या निकषावर की आपण कुठे आहोत आपण काय करतो आहोत आणि हे जे फालतू नॅरेटिवज आहेत की भारत आणि पाकिस्तान अहो पाकिस्तान देश केवढा तुम्ही रोज उठून पाकिस्तानला काय ललकारता लोक हसतात जगात या गोष्टीचं भान बी जे पीला नाही याचं दुर्दैव वाटतं ठीक आहे नाही नाही मला माहिती आहे की तुम्हाला बोलायचं आहे पण मला या क्षणाची एक ब्रेकिंग न्यूज आहे का आहे जे मनीष सिसोदिया दिल्लीचे उपमुख्यमंत्री आहेत जे जवळपास पंधरा राऊंड्स पिछाडीवरती होते ते आता एकोणीसाव्या फेरी अखेर सातशे सत्तर मतांनी आघाडीवरती आलेले आहेत मनीष सिसोदिया जर का त्यांचा पराभव झाला तर गड आला पण सिंह गेला अशी परिस्थिती आपच्या बाबतीत होऊ शकते अशी चर्चाही आपण केली पण आत्ता एकोणीसाव्या फेरी अखेर मनीष सिसोदिया हे पत्परगंज मतदारसंघातून सर काय नेमका उल्लेख आहे प्रतापगंज की पतप प्रतापगंज 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 तर प्रतापगंज मतदारसंघातून ते सातशे सत्तर मतांनी हां सर उल्लेख काय हॅलो हां बोला पटपडगंज हां पटपडगंजीच्या पटावर आहे त्याच्यानंतरचा जो पडणारा भाग आहे त्याला पटपडगंज यस असं म्हणतात हां पटपडगंज मतदारसंघातून मनीष सिसोदिया जे आपचे उपमुख्यमंत्री आहेत दिल्लीचे ते सातशे सत्तर मतांनी आता आघाडीवरती आलेले आहेत त्यामुळं गड आला पण सिंह गेला ही युक्ती आत्ताच वापरणं योग्य होणार नाही आहे अजूनही काही फेऱ्या बाकी आहेत शिल्लक आहेत आणि त्यातनं मनीष सिसोदिया हे आघाडी वाढवतात की पुन्हा पिछाडीवरती जातात हे बघणं फार उत्सुक्याचं ठरणार आहे मी थेट जातो आहे दिल्लीला आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आहेत रामराजे इंटरेस्टिंग निकाल तसे आलेले नाही आहेत एकतर्फी निकाल हा आहे भाजप असं वाटलं की वीसपर्यंत मुसंडी मारेल पण तसं होताना दिसत नाही आहे जेमतेम बारा तेरा जागा भाजपला मिळताना दिसत आहेत पण आपनं मात्र मोठा विजय मिळवलेला आहे पुन्हा केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनतील हे स्पष्ट झालेलं आहे काही कळतं आहे नेमका शपथविधी कसा होईल कधी होईल नेमकं वातावरण आपच्या मुख्यालयात काय आहे कारण थोड्या वेळापूर्वी प्रशांत किशोर ज्यांनी नितीश कुमारला सोडलेलं आहे किंवा नितीश कुमारांनी त्यांना बाजूला सारलेलं आहे तेसुद्धा येऊन अरविंद केजरीवाल यांना भेटलेले आहेत नेमक्या डेव्हलपमेंट्स काय आहेत सध्या बिलकुल आम आदमी पक्षामध्ये मोठी वर्दळ कार्यकर्त्यांची निर्माण झालेली आहे वेगवेगळे नेते येतात आहेत प्रशांत किशोर हे आलेले आहेत त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचवलेल्या आहेत की याच्या पुढचं राजकारण कसं असणार आहे कारण प्रशांत किशोर यांचा सहभाग आणि घट्ट मिठी मारल्याचा त्यांचा केजरीवालसोबतचा फोटो म्हणजेच की पुढच्या राजकारणाची नीती कशी असणार आहे हे दाखवणारा आहे आणि पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर लावण्यात आलेला आहे आम आदमी पक्षाच्या कार्यालयामध्ये आणि अशी सर तुम्हाला सांग म्हणतो की आम आदमी पक्षाचं कार्यालय आणि भाजपचं कार्यालय हे काही पावलांच्या अंतरावरच चा आहे चालत जरी तरी किंवा मिनिटाच्या अंतरावर आहे त्यामुळे एकाच रस्त्यावर दीनदयाल उपाध्याय मार्ग या एकाच रस्त्यावर दोघांचंही कार्यालय आहे एकीकडे आहे तर दुसरीकडे मोठा जल्लोष आहे मी आता भाजपच्या कार्यालयामध्ये उभा आहे आणि याच ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत असतात वारंवार आपल्या कार्यकर्त्यांना विजयोत्सव साजरा करत असतात परंतु इथं आज एकही कार्यकर्ता नाही आहे पेढा वाटण्यासाठी कोणी नाही आहे फुल फुलांचे हात कोणाकडे नाही आहेत ढोल ताशे नाही आहेत आणि हा हे जे व्यासपीठ आहे ते सुनसान एक शांतता जी आहे ते भाजपच्या कार्यालयामध्ये पसरलेली आहे एवढी मोठी वास्तू जी उभी केलेली आहे आणि काही अंतरावरच आम आदमी पक्षाचं कार्यालय आहे जिथे थोड्या थोड्या वेळापूर्वी मी होतो त्या ठिकाणी प्रशांत किशोर आले होते सगळे दिग्गज नेते आलेले आहेत भाषण करता करत आहेत तिथे अरविंद केजरीवाल यांची पत्नी सुद्धा त्या ठिकाणी आहे आणि जल्लोष जो आहे तो दिसून येते आता थोड्यापूर्वी आपण जो उल्लेख केला होता की मनीष सोदिया यांचा खरं तर त्या मतदारसंघातलं गणित जर पाहिलं तर त्यांच्या र रवींद्र नेगे हे उमेदवार भाजपने दिलेले आहेत त्यांच्याकडे धनशक्ती आहेच परंतु त्यांचा दुसरा सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट म्हणजे की ते उत्तराखंडचे आहेत उत्तराखंडचा मतदार या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर आहे पटपडगंज या भागामध्ये आणि तिसरा मुद्दा म्हणजेच की यू पी आणि बिहार या पूर्वांचल भागामधील काही मतदारसुद्धा या भागामध्ये आहेत त्यामुळं भाजपनं या दोन्ही मतदारांना आकर्षित केलेलं आहे आणि म्हणूनच ही लढाई जी आहे ती मनीष सिसोदिया यांच्यासाठी अडचणीची ठरण्यात ठरलेली आहे कारण सर्वात चांगलं काम सिसोदिया यांनी केलेलं आहे त्यामुळं चुरस पुन्हा एकदा निर्माण झालेली आहे धनशक्ती यूपी आणि बिहारचे मतदार आणि त्याचबरोबर उत्तराखंडचे मतदार हा प्लस पॉईंट आहे रवींद्र नेगे यांचा पहिल्यांदाच उतरलेला आहेत आणि एवढंच चुरस जी आहे ती निर्माण झालेली आहे परंतु सध्याचं दिल्लीचं एकंदरीत वातावरण पाहता केजरीवाल यांनी तिसऱ्यांदा विजय मिळवलेला आहे आणि यांचं कारण एक आणखीन एक सांगायचं म्हणजे की शीला दीक्षित यांचा जो मंत्र होता तो आता केजरीवालने घेतलाय का असा प्रश्न निर्माण होतो कारण विकास विकासाच्या मुद्द्यावर शीला दीक्षित तीन वेळा निवडून आल्या होत्या आणि तोच मंत्र आता केजरीवाल यांनी घेतलेला आहे आता आम आदमी पक्षामध्ये या कार्यालयामध्ये सर्व नेते एकत्र येत आहेत आणि आल्यानंतर या ठिकाणी संबोधित संबोधन केलं जाणार आहे प्रत्येक नेत्याकडून संबोधन केलं जाणार आहे लक्ष लागलेलं आहे की अरविंद केले केजरीवाल हे कधी संबोधित करतात आणि ते ज्यावेळेस शपथविधी असेल त्याची तारीख कोणती काढली जाते हे सुद्धा पा पाहावं लागणार आहे कारण आता सध्या तरी विजयोत्सव आहे त्यामुळं आजच्या दिवशी विजयाचं जो विजय मिळालेला आहे तो जल्लोष जो आहे तो साजरा केला जात आहे आणि सर्व दिल्लीमधले इतर त्यांचे कार्यालय जे आहेत तिथून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र एक येतानाचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळं तारीख कोणती असणार आहे कोण कोणाला निमंत्रण दिलं जाणार आहे काँग्रेससहित इतर आणखीन कोणत्या नेत्यांना निमंत्रण दिले जाते का ते पाहावं लागणार आहे रामराजे तू पेढे वाटपाची आठवण करून दिलेली आहे त्यामुळे आता हे आपचे प्रवक्ते धनंजय शिंदे जे आले आहेत त्यांनी सुद्धा पेढे आणलेले आहेत आणि ते सुद्धा आपच्या विजयाबद्दल पेढे वाटतात नाही पहिला तुम्ही भाजपला द्या म्हणजे <laughs> बघा तुम्ही त्यांचा पराभव केलेला आहे त्यांचं तोंडगड कराल <laughs> मी पण हात लावला भाजपला काँग्रेसला दोन द्या काँग्रेसला दोन पेढे द्या काँग्रेसला दो, दोन दोन पेढे द्या तरी काँग्रेसनी त्यांची परंपरा पुढे चालू ठेवली आहे बलिदानाची बापसाठी त्यांनी बलिदान बलिदान दिलेलं आहे त्यामुळं त्यांना दोन पेढे द्या त्यांना अजून घ्या ठीक आहे